म्हणजे 30 धावासारख्या रन्स आहेत या ग्राउंडला. तर या कालच्या आणि आजच्या बॉलिंग अनालिसिस बघितलं तर खूप कमी रेअर सिक्स लागल्या आहेत आणि 17 धावा या फक्त मला वाटतं या अख्ख्या 16 मॅच जेवढ्या काही मॅच झाल्या त्याच्यामध्ये 2 का 3 ओव्हरमध्येच ह्या रनचा पार झाल्या असतील. आज त्यांनी त्यांच्या फलंदाजीने उत्कृष्ट होऊन आणि त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता की त्यांना एक रन्स मिळाली असती पण त्यांनी नाही घेतली आणि त्यांनी स्वतः एक्सर लंगाला विजयी मिळून दिला. हार्ड लक कारकिर्दीने. थँक्यू प्रभाकर म्हात्रे, ग्रेट ग्रेट परफॉर्मन्स. नंदकुमार या तुम्ही आमच्याकडे. मॅग्निफिसंट बॅटिंग एकदा नरेंद्र पाटी टाळ्या उद्या जोरात. क्लासिक बॅटिंग. तर आलेले आहेत नंदकुमार. स्माईल अप्रतिम, कसं वाटतंय आता जिंकल्यानंतर? खूप छान वाटते मला आज फायनल माझा संघ आल्याबद्दल. मी प्रथम गावदेवी मातेचं नाव घेऊन माझ्या सगळ्याकडून शुभेच्छा देतो. गावदेवी माते की 17 धावा शेवटच्या षटकात पाहिजे होता, त्यावेळेला तुमच्या मनात काय चाललं होतं? म्हणजे नरेंद्र मॅच काढेल, रवी मॅच काढेल का नाही काढणार? कारण नरेंद्र हा असा खेळाडू आहे की लाचच 17 का मला 20 ते 22 पर्यंत असल्याचं तरी मला त्या खेळाडूची आशा होती की हा मारेल म्हणून. आज तुमचा शेवटचा सामना चालू असताना एक्सरमधला एक अत्यंत यशस्वी संघ नायक हरिराम पाटील व्यासपीठावर बसले होते, याच्याविषयी मनोगत? ते आमच्या नेहमी पाठीशी असतात गावदेव या संघाच्या, बस असंच राह आमच्या पाठी. अच्छा, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. नवघर मास्टर्स क्रिकेट संघाने ही स्पर्धा आयोजित केली, आयोजनाविषयी तुम्हाला कसं वाटलं? नवघर मास्टर्स दरवर्षी अप्रतिमच असे टुर्नामेंट. पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा नवघर मास्टर्ससाठी आगरी कोळी सामाजिक संस्थेतर्फे. धन्यवाद नंदकुमार, थँक्यू. एकदा टाळ्या उद्या नंदकुमार, सक्सेसफुल कॅप्टन ऑफ दिस टुर्नामेंट. प्रथम पारितोषिक त्यांना गिरेलं आहे. आता जास्त वेळ घेत नाही, मी वळतोय विनोद म्हात्रे यांच्याकडे आणि विनोदला या ठिकाणी विनंती करणार आहे. विनोदने आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्या 1989 संयोग समाजसेवा मंडळाच्या माध्यमातून विनोदने ही स्पर्धा सुरू केली अप्रतिम, आणि आज ते एक वटवृक्ष झालं आहे. घ्या. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर लोक, समोर आताच दिवसभर खेळून थकून खुर्चीवर स्थानबंध झालेले सर्व खेळाडू, ग्रामस्थ, आगरी कोळी सामाजिक संस्था 1989 साली माझ्या डोक्यात कल्पना आली की कुठेतरी आपल्या जातीसाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांना एकत्र आणलं पाहिजे, आपले गाव एकत्र केले पाहिजेत. हा हेतू, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं माझ्या वयाच्या 31-32 वर्षी ही कल्पना माझ्या डोक्यात आली आणि 1989 साली जी पहिली मॅच भरवली इतका उदंड प्रतिसाद मिळाला पहिल्या मॅचला, अक्षरशः जमलेल्या सर्व मॅच बघायला हजारो लोक मॅच बघायला तिकडे, मी काय प्रकार चालला अक्षरशः मला सर्व लोकांनी खेळणाऱ्या सर्व टीमने मला अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि ही स्पर्धा अशीच पुढे चालू ठेवा, आमचं पूर्ण तुम्हाला सहकार्य असेल असं त्यावेळेस हरिराम आपलं उदाहरण आहे. हरिराम पाटलांनी देखील फार मोठी मोलाचं सहकार्य त्यावेळेस केलं आम्हाला 1989 साली, बऱ्याचशा लोकांनी सहकार्य केलं. परंतु जास्त मला जास्त डोक्यावर नेलं असेल, नाचवलं असेल तर त्यावेळेस बाळसुब्रमण्यम मधुकर म्हात्रे यांनी अक्षरशः त्याच्या माईकच्या माध्यमातून इतकी माझी तारीफ केली, इतके मला वर नेलं वर नेलं वर नेलं तर 10-11 वर्ष बिचाऱ्याने मी आज जो काय तो या बाळू आणि मधुकर म्हात्रे. आणि त्याचबरोबर दुसरं उदाहरण मी देईन, भगवान पाटील आजही म्हणजे माझ्या खांद्याला खांदा लावून लहान माझ्यासमोर ते लहान असायचे माझे कार्यकर्ते म्हणून भगवान पाटील आणि कंपनी, त्याने फार मोठी जबाबदारी फार मोठी मेहनत त्यावेळेस घेतली. म्हणजे अक्षरशः तुम्हाला माहीत नसेल की जेवणाचा प्रकार, जेवणाचं एक निमित्त होतं की जे मी 8 गावाला 10 गावाला बोलवेन त्यांना माझ्या घरी माझ्यातर्फे 2 घास खायला घालेन अशी माझी मनोमन इच्छा होती.
त्यावेळेस साहेब 10-10, 12-12, 15-15 बकरे भाजून लोकांना मटणाचं जेवण द्यायचो, काही एक मला आनंद वाटायचा की आज सर्व लोक आले. फक्त खेळणारच मेन जेवायला नव्हते येत, मॅच बघणारे देखील मॅच जेवायला येत होते. म्हणजे सगळ्यांना आपण पूर्ण उरलो. त्यावेळेस 1989 पासून माझ्या समाजासाठी मी मेहनत करायला चाललो. माझी एकच इच्छा होती, मनमन इच्छा होती की आपले गाव आज जवळजवळ हे करता करता 22 संघ 22 गाव एकत्र आलेले आहेत. आज मला सांगा, तुम्ही सांगा की आज तुम्हाला कसं वाटते. आज तुमचे गावागावामध्ये ओळख झाली, एकमेकाशी मित्र परिवार झाले, मित्र वाढले, पण हे खरं आपलं धनदौलत आहे. कारण नाही तर आज कुठेतरी तुम्ही रिटायर झाले असते, कुठेतरी कोपऱ्यात बसले असते, कोणी तुम्हाला ओळखलं नसतं. चला ठीक आहे, काल पण हाय हॅलो केलं असं झालं असतं, परंतु आज इतकी आपल्या सगळ्याची या गावागावामध्ये दोस्ती झालेली आहे ती आज वाकडण्यासारखे, आणि तेच मला समाधान झालेलं आहे. आज मला सांगायला दुःख वाटतंय म्हात्रे साहेब की ज्या उद्देशाने आपण हे चालू केलं त्याची कुठेतरी शकलं होताना दिसतात मला. खेदाजी बाब आहे की आपणच आपसात वादविवाद घालतो आणि आपले आपणच तुकडे करून घेतो असं इतर समाजात होत नाही. कारण आम्ही बघतो आहे या मीरा भाईंदरमध्ये नाना तऱ्हेचे लोक, नाना तऱ्हेचे समाज इथे आले. प्रत्येकाने समाज समाज समाजकडे आपण बघतो आहे, हा समाज तो समाज तो समाज, फक्त आपण अजूनपर्यंत मागे आहोत. आता कालपर्यंत काल महासभेमध्ये विषय आला होता की मुख्यमंत्र्यांनी समाज भवनासाठी इथे आपल्याला जागा दिलेली आहे, तसेच त्यांनी निधी देखील आपल्याला देण्यात मान्य केलेला आहे. परंतु काही टेक्निकल बाबी असू शकतात, त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करून फक्त आगरी लोकांसाठीच ते भवन असेल असा आमचा पवित्र असणार आहे, आणि ते निश्चितपणे आम्ही कामाला सुरुवातही करतो आहे. लवकरच त्याची सुरुवात पण आम्ही करतो आहे, त्याची वर्कआउट पण मिळेल. पण अशा तऱ्हेने आपण एकत्र यायला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, एकत्र जगलं पाहिजे, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, ही भावना लक्षात घ्या. आणि आपल्या समाजासाठी प्रत्येकाने, प्रत्येकाचं दायित्व बनतं आहे की मला काहीतरी माझ्या समाजासाठी करायचं आहे, मला काहीतरी समाजाला द्यायचं आहे, ही भावना लक्षात ठेवा. आणि हा खेळ आणि आपण जेवणं हे फक्त निमित्त आहे, त्याच्या पलीकडे जाऊन ही भावना जपा की आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं आहे, एकत्र यायचं आहे. जेव्हा 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 कुठे कुठे काही होईल तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे, चांगल्या कामासाठी एकत्र आहे. यासाठी मी आज तुम्हाला संदेश देतो आहे. आणि आज मला इथे राजूच्या आग्रहाखातर मी इथे आलेलो आहे. राजूने फार मोठं 2-4 दिवस माझ्या मागे लागला तो, म्हात्रेसाहेब या, म्हात्रेसाहेब आलेच पाहिजे, आलेच पाहिजे, त्याचा मान ठेवून मी इथे आलेलो आहे. त्याबद्दल राजू आणि त्यांची कंपनी धन्यवाद देतो. आणि सर्वांना जिंकलेले आज जो सामना झाला अतिशय सुरेख सामना झाला, म्हणजे 17 धावा शेवटच्या षटकात पाहिजेत. तुम्ही बोला आता एकसर काही जिंकणार नाही, परंतु गावदेचं दर्शन घेऊन हरिराम पाटील आलेले आहेत, त्यांनी नवस बोललेला इथे कौल लावून ठेवलेला, भगवान पाटील देवीजवळ कौल लावून ठेवलेला आहे त्यांनी की जिंकलंच पाहिजे आम्ही, आणि त्याची मनोमन इच्छा पूर्ण झालेली आहे. त्या प्लेअरचं खेळाचं मी अभिनंदन करतो, कारण या इतक्या भल्या मोठ्या मैदानामध्ये शेवटच्या षटकात 17 धावा करणं फार मोठं जिकरीचं होतं, आणि त्यांनी ते काम पूर्ण केलं. आणि हरणारे संघ विजय झाला त्यांचं अभिनंदन करतो. घोडबंदर संघ नाराज होऊ नका, पुढच्या वेळेस पुन्हा एकदा प्रयत्न करा, कारण तुमचा देखील संघ चांगला आहे. मी नेहमी ऐकतो कुठे कुठे काय काय झालं तर माझ्या कानावरती सगळ्या गोष्टी येतात, पण घोडबंदर संघ देखील चांगला आहे. पुढच्या वेळेस पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि पहिलं बक्षीस कमवा. दोन्ही संघांचं अभिनंदन करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी या ठिकाणी सर्वप्रथम विवेक दिवाकर पाटील यांना विनंती करतो, उद्योजक यांना व्यासपीठ विवेक दिवाकर पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे. विवेक दिवाकर पाटील उद्योजक आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी स्टेजवर यावं अशी नम्र प्रार्थना करतो या ठिकाणी. विवेक दिवाकर पाटील समोर आहेत. डॉन डॉन विवेक स्टेजवर यायला सांगितलं राजू पाटीलनी, लवकर चला पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया आपण. या ठिकाणी सुभाष किणी साहेब, सुभाष किणी साहेब यांनाही वरती येण्याची विनंती करतोय. प्रभा डेकोरेटरचे सुभाष किणी आणि रमेश काळे
रमेश काळे यांना सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. सुभाष खिणी, रमेश काळे, सुभाष खिणी आरके डेकोरेटर्स वरती यायचं आणि रुपेश रुपेश नाही तर रमेश काळे यांना सुद्धा वरती यायचं आहे. बोलूया. गणेश अयोध्यनाथ पाटील आर्थिक सहाय्य केलं आहे. गणेश अयोध्यनाथ पाटील या ठिकाणी असेल तर व्यासपीठावर यायचं आहे. हसमुख रमेश पाटील, जोगेंद्र रमेश पाटील, सचिन डोंगरे आज दुपारी या ठिकाणी येऊन गेले. विकास रामचंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरसेविका वंदना विकास पाटील यांनी सुद्धा सहकार्य केलं आहे. चला, डॉनचं आगमन झालं आहे. डॉनचा सत्कार आपण या ठिकाणी करणार. यस, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे यांच्या मार्फत विवेक दिवाकर पाटील जे आमचे उद्योजक आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. तर विवेकनी स्टेजवर यावं आणि हा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. यस, विवेकचा सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तर विवेकने खूप चांगलं काम केलं आहे, विवेकने चांगलं सहकार्य आम्हाला या ठिकाणी केलं आहे. तर म्हणून कमलेश म्हात्रे आमचे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, या ठिकाणी विवेक दिवाकर पाटील आमचे उद्योजक यांचे या ठिकाणी मनपूर्वक सत्कार करतायत. देवीदास पाटील, देवीदास पाटील यांचे त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. मानश्री देवीदास पाटील त्यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत. त्यांनीसुद्धा आम्हाला अतिशय चांगली या ठिकाणी मदत केली आहे. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांचाही आम्ही या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करतो आहे. मी उपाध्यक्ष केसरीनाथ भुईर यांना विनंती करणार आहे, त्यांनी हा सन्मान या ठिकाणी करावा. उपाध्यक्ष केसरीनाथ भुईर या ठिकाणी हा सन्मान करतील देवीदासजी यांचं. मानसी देवीदास पाटील यांचं मनपूर्वक सन्मान करतो आहे. त्यांनी आम्हाला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने नवीन देवीदास पाटील यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहे. विकास रामचंद्र पाटील, वंदना विकास पाटील, नवीन देवीदास पाटील, नरेंद्र कमलाकर पाटील, शैलेश पाटील, गंगाधर पाटील, गणेश अयोध्यनाथ पाटील, असतमुख जोगेंद्र, सचिन डोंगरे साहेब या सगळ्यांनी आम्हाला चांगली मदत केली आहे. सुभाष खिणी यांनी तर सामन्यात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच वादच नाही, नरेंद्र पाटील. 17 धावा पाहिजे असताना सामन्याला कलाटणी त्यांनी दिली. सामना वीरचा पारितोषिक. विकास पाटील यांना विनंती करतो एक बक्षीस देण्यासाठी. विकासने पारितोषिक द्यावं. विकास रामचंद्र पाटील आमचे समाजसेवक, त्यांच्या शुभ हस्ते सामना वीरचा पारितोषिक या ठिकाणी देतोय. ते नरेंद्र पाटील यांना 17 धावा कुठल्या शेवटच्या षटकात क्लासिक बॅटिंग करत असताना सामन्याला कलाटणी दिली. चौकार, षटकार, पहिला 2 चेंडू, 10 धावा कुठल्यानंतर अजून एक चौकार मारून सामन्याला कलाटणी दिली. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस समारंभ या ठिकाणी आपण पाहिलं. तो ऑरेंज कॅप, ऑरेंज कॅप मोहन घरत, तर नवगर मास्टर्स यांच्या मार्फत हे रँकिंगचं बक्षीस आहेत. तर ऑरेंज कॅपसाठी कोळशेचे मोहन घरत यांनी पुढे यायचं आहे. यांनी तब्बल एकंदरीत आज 405 धावा कुठल्या ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये. यावर्षी सीझनमध्ये मोहन घरत नाही आहेत या ठिकाणी. कोणी आहे का कोळशेचे प्रतिनिधी? नाही आहे. पर्पल कॅपसाठी आम्ही ज्ञानेश्वर कोळी यांना आमंत्रित करतो. मालवणीचे ज्ञानेश्वर कोळी, मालवणीचा कोणी प्रतिनिधी असेल तर भरत पुढे यायचं आहे. पर्पल कॅपसाठी ते पण नाही आहेत, त्यांच्याकडेपर्यंत पोहोचू आपण. पारितोषिक सुपर सिक्सेससाठी
40 षटकार ज्यांच्या बॅटमधून पाहिलं. अलंकार तरे यांनी पाय पुढे यायचं आहे. कोळबंदर संघातील 46 या सीझनमध्ये त्यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करू. विनोद म्हात्रे यांच्या शुभहस्ते सन्मान आम्ही करतोय. विनोद म्हात्रे आमचे संस्थापक या संकल्पनेचे, त्यांच्या शुभहस्ते. 46 या एकंदरीत या स्पर्धेत आत्ताचे सिक्स त्याच्यात ॲड व्हायचे आहेत, मात्र मॅग्निफिसंट सिक्सेस, सुपर सिक्सेस त्यांनी मारलेत. म्हणून ही पारितोषिक अलंकार तारे, वन ऑफ द ग्रेट लिजंड लेदर बॉल क्रिकेटर, टेनिस बॉल क्रिकेटर. त्याच्यानंतर मालवणीचे ज्यांनी सगळ्यात जास्त चौकार मारले, हरीश्वर पाडल या ठिकाणी असेल, त्यांनी पुढे यावं. हे सगळे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आहेत जे आम्ही देतोय, त्यांच्यापर्यंत हे प्राईज पोहोचवलं जाईल. आणि त्याच्यानंतर पंच आमचे अत्यंत माझा आवडता खेळाडू, वन ऑफ द ब्युटिफुल ऑलराऊंडर ऑफ राधाकृष्ण क्रीडा मंडळ मोरवा, दिनेश पाडल आमच्या अंपायरने भरती यावं, त्यांचा सन्मान आम्ही एकदा टाळ्या जोरात येऊ द्या. इज अ ब्युटिफुल अंपायर, काम अँड कूल, त्यांच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक असतात, पारदर्शकता ही दिनेशची ओळख आहे. आणि त्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी मी कमलेश म्हात्रे यांच्या, कमलेश आमच्या अध्यक्ष यांच्या शुभहस्ते तो सन्मान करतोय, कारण हा सन्मान अंपायरचा आहे. म्हणून कमलेशला सन्मान करायला विनंती करतो. इज अ ग्रेट अंपायर, डूइंग अ ग्रेट जॉब. कुठल्याही स्पर्धेमध्ये चांगला पंच असणं आवश्यक आहे, म्हणून संघटनेचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे याच्यामार्फत गौरव करतोय आम्ही दिनेश पाटील यांचं, कारण आवश्यक आहे. एक थांबायचं आहे दिनेश, एक मानधनसुद्धा आहे, एक छोटंसं प्रेम तुमच्यासाठी, अतिशय चांगलं काम करते. एकदा टाळ्या जोरात येऊ द्या दिनेशसाठी, आपल्या आगरी कोळी समाजातील एक भूषण. त्याच्यानंतर माझे अजून एक आवडते खेळाडू, अगदी इंटर महिंद्र कपपासून ज्यांना मी पाहिलं आहे, माझा लाडका खेळाडू अशोक राऊत यायचे पुढे. आमचे दुसरे पंच अप्रतिम काम केलं आहे, इंजुरी झाल्यामुळे ते नवघर संघामधून खेळत नाही आहेत, मात्र मॅग्निफिसंट ऑलराऊंडर आहेत. थँक्यू दिनेश. अशोक राऊत हे सुद्धा, अशोक राऊतनीसुद्धा काल अप्रतिम कामगिरी केली. अशोक राऊत, उदय पाटील, महेश आणि आज दिनेशनीसुद्धा त्यांना या ठिकाणी अप्रतिम साथ दिलं आहे. अशोक राऊतचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. उपाध्यक्ष केसरीनाथ भोईर यांच्या अशुभस्ते हा सन्मान आम्ही करतोय. अंपायर ऑफिशियल्स आहेत, अंपायर ऑफिशियल्स आहेत, अंपायर कुठल्याही टुर्नामेंटला अंपायर अत्यंत चांगले लागतात. हे चिन्ह आम्ही, चित्र आम्ही 40 वर्ष पाहिले. चांगले अंपायर असले की तुमची स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने, निर्विघ्न पद्धतीने, कुठलंही गारबोट न लागता ती यशस्वी होते. तर माझे अत्यंत लाडके शिष्य, नाला सोपाऱ्याचे अत्यंत चांगले समालोचक आमचे कैलास पाडल, कैलासने स्टेजवर यायचं आहे. कैलास रसिकानं तुमचं लक्ष येतो, इंडियन हँडिकॅप टीम जेव्हा आमची दिल्लीला खेळत होती मागच्या वर्षी, त्यावेळेला रेडिओला त्यांनी कॉमेंट्री केली. टाळ्या उद्या, ते सुद्धा आगरी कोळी समाजाचे आहेत, त्यांचाही आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय. 2 दिवस कैलासने आम्हाला या ठिकाणी साथ दिली, त्यांचाही सचिव आमचे भगवान पाटील यांना विनंती करतोय की तो सन्मान, कारण हे सगळं कमिटीकडून करतोय, हे सगळ्या ऑफिशियल्स आहेत ज्यांनी काम केलं या ठिकाणी, आणि त्यामुळे त्यांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय भगवान पाटील यांच्या मार्फत. कैलास यांचं या ठिकाणी, कैलासने चांगलं काम केलं, भगवान पाटील यांच्या मार्फत या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. गुड जॉब कैलास. त्याच्यानंतर एक असं नाव जे काही वर्षापूर्वीच मला भेटले, मात्र ज्यांचं काम बघून मी स्वतः अचंबित झालो. मी असेन, कमलेश असेन, केसरीनाथ असेल, भगवान असेल, आमची पूर्ण मॅनेजिंग कमिटी, राजू असेल, आम्ही खूप इम्प्रेस्ड आहोत. कारण जे क्रिकेटला प्रमोट करतात, क्रिकेटची ट्रान्सपरंट असतात, ते लोकं मला खूप आवडतात. आणि आमचे भरत राऊत काय काम करतायत स्टॅट्सच्या माध्यमातून, कॉमेंट्रीच्या माध्यमातून, त्यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. अप्रतिम कॉमेंट्री संघटनेचे ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे. भरत खूप चांगलं काम करतोय, असंच काम करत राहा. पांजूचे समालोचक आहेत आणि अप्रतिम काम ते करतायत, त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. राजा म्हात्रे आमचे अत्यंत जुने क्रिकेटर, जुने कॅप्टन, मॅग्निफिसंट कॅप्टन. एक काळ राजाने गाजवलेला आहे, आता मी राजाला तेच विचारलं, खेळत का नाही आहेस? म्हणजे आपण दुसऱ्या खेळाडूंना सुद्धा संधी द्यायला पाहिजे. मग आता कमलेशने एक आनंदाची बातमी दिली, 50+ आम्ही सगळ्यांना एकत्र आणणार आहोत एक एक्झिबिशन मॅचसाठी. 50 वर्षातील सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून एक प्रेक्षणीय सामना प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळू शकतील. एक सुंदर बॅट. एकदा भरत राऊतसाठी टाळ्या जोरात येऊ द्या. सगळे तुमचे रेकॉर्ड्स, संगणक नसताना सुपर कम्प्युटर तो स्वतः आहे. कालपासून तो मला पूर्ण काल, कारण मी परवा त्याला फोन केला, त्याचा नंबर, माझा फोन नंबर त्याचा लागत नव्हता, मी घाबरलो, म्हटलं बरंचसा नंबर बदलला आहे, मात्र नवीन नंबर आल्यामुळे त्याचा मोबाईल हरवला होता, नवीन नंबर आला. बरंचसं अभिनंदन भरत, विनोदला भेट, विनोदचं अभिनंदन, विनोदचं अभिनंदन आणि कमलेशचं अभिनंदन तुला आवश्यक आहे, यांनी सुरू केली ही स्पर्धा. जे चांगलं काम करतात त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे. एकदा टाळ्या परत येऊ द्या, कारण या मुलाचे कष्ट मी डोळ्यांनी बघतो, तो सगळ्या लवकर येतो, कारण एक परंपरा आहे, ते मला म्हणतो, मला गुरु म्हणतो, खरं खरा शिष्य येतो, कारण मी कुठेही 1-1.5 तास अगोदर पोचतो, तोसुद्धा 7:15 या ठिकाणी टच झाला आहे 2 दिवस. त्याच्यानंतर वळूया आमचे स्कोरर
पप्पू मात्रे यांनी वरती यायचं आहे. पप्पू मात्रे वरती यायचं आहे. अतिशय चांगलं काम पप्पू मात्रे याच्या मार्फत. पप्पू मात्रे यांनी वरती यायचं आहे. वरती येत नाही, या वरती या पप्पूजी, या तुमचा एक सन्मान आहे, प्लीज कम पप्पूजी. एक छोटासा सन्मान आहे, एक छोटीशी भेट आहे, या लवकर. नाही येत आहेत ते, प्रोफेशनल क्रिकेटर आहेत, व्यावसायिक खेळाडू आहेत. पप्पूजी या वरती. अहो तुम्ही पनामा कॅप घातला आहे, त्या पनामा कॅपवर BCCIचा लोगो आहे. नामांकित कबड्डीपटू आहेत. पप्पू मात्रे यांना विनंती करतो व्यासपीठवर येण्यासाठी. नाही येत आहेत ते. त्याच्यानंतर गुणलेखक आमचे आल्हाद. आल्हाद यांनी पुढे यायचं आहे. आल्हाद, आल्हादचा साम या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. आल्हाद यांनी पुढे यायचं आहे. अरिराम पाटील यांना विनंती करतो हा सन्मान करण्यासाठी. अरिराम पाटील यांना विनंती करतो सन्मान करण्यासाठी. आल्हाद अतिशय चांगलं स्कोरिंग, जुना क्रिकेटर आहे आल्हाद. भरपूर संघांच्या बरोबर कायम ओपन क्रिकेटमध्ये ते असायचे आणि त्यांचं इथे गुणलेखन चांगलं केलं आल्हाद यांनी. अरिराम पाटील यांच्या मार्फत आल्हाद आमच्या स्कोरवर एकदा टाळ्या होत्या त्यांचंही, त्यांच्यासाठी त्यांनी चांगलं या पद्धतीने केलं. हरिचंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हरिचंद्र पाटील विनंती करतोय आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर मित्रांनो, नाही माझं सन्मान करायच्या अगोदर भरत एक सन्मान खूप महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून, नवगर मास्टर्सच्या माध्यमातून मी विनंती करतो महेंद्र भगत आमचे TCPचे मालक यांना पुढे येण्यासाठी. महेंद्र आगरी कोळी समाजातील एक व्यक्तिमत्व आहे. एकदा टाळ्या जोरात येऊ द्या. थेट प्रेक्षेपण, अप्रतिम क्लासिक क्लियरिटी जी आहे त्यांचा आम्ही कमलेश मात्रे यांच्या मार्फत सत्कार करतोय. तर महेंद्र भगत यांचा सन्मान करतोय. मी वहिनीनाही विनंती करतो, वहिनी 2 मिनिटं तुम्ही पण या, प्लीज या. 1 मिनिटं कमलेश दोघांचा करूया, पती पत्नी दोघे आहेत या ठिकाणी. धनश्री यांनाही विनंती करतो, धनेश महेंद्र भगत त्यांनी पुढे यावं दोघांना. एकदा दोघा पती पत्नीसाठी टाळ्या येऊ द्या जोरात. तुमच्या माहितीसाठी अत्यंत मोठ्या पोस्टवर काम करतात धनश्री सुद्धा, अतिशय चांगलं काम करतात ते सुद्धा. ऑपरेशनसाठी ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांचं जे अत्यंत मोठी कंपनी आहे तुमच्या माहितीसाठी, त्याचं नाव आहे इन्फिनिटास. आणि त्याच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत, ऑपरेशनच्या मोठ्या पोस्टवर आहेत. आणि या ठिकाणी आपण बघतोय महेंद्र भगत आणि धनश्री महेंद्र भगत दोघांचाही सत्कार या ठिकाणी कमला या ठिकाणी कमलेश मात्रे यांच्या शुभहस्ते करतो. ज्यांनी काम केले, कष्ट केले, त्यांचा सन्मान होणं अत्यंत आवश्यक आहे. लाईव्ह टेलिकास्ट 198 देशापर्यंत, क्लिअरिटी बघा, अप्रतिम क्लिअरिटी आहे या ठिकाणी केलं आहे. पुढच्या सन्मानाकडे जातोय आपण. त्यानंतर मित्रांनो, आम्हाला 2 दिवस चांगलं सहकार्य केलं, त्यानंतर मार्गदर्शन दिलं आमचे गुरुवर्य आदरणीय सन्मानीय श्री बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांचा इथे आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करतोय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय सन्मानीय श्री विनोदजी मात्रे साहेबांना, तसेच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सन्मानीय श्री कमलेशजी मात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते बाळ सरांचा सन्मान करायचा आहे. ज्यानं सुरुवात केली 1989 तो काळ, आणि खास करून ज्यावेळेस मास्टर्सची आपल्या सुरुवात झाली त्यावेळेस समालोचन करण्यासाठी बाळ सर देखील त्यावेळेस तिथे उपस्थित होते, आणि त्यांच्याच मुखातून आपण चांगलं समालोचन त्यावेळेस ऐकलं होतं. त्यांच्या आज आपण पाहिलं तर संस्थापक आहेत विनोदजी मात्रे साहेब आणि यांच्या शुभ असते, तसेच अध्यक्ष आहेत आपल्या अग्रगुळी समाज सामाजिक संस्थेचे कमलेशजी मात्रे साहेब यांच्या शुभ असते इथे सन्मानित केलं जातं बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांना. आंतरराष्ट्रीय दर्जाचे समालोचक आहेत, जवळजवळ 40 वर्षाचा समालोचनाचा करिअर, भरपूर ऊन पाऊस पाहिलेल्या सरांसोबत चर्चा झाली होती, कुठून सुरुवात झाली, कोणी पुढे आणलं याबद्दल भरपूर चर्चा झाली होती. धन्यवाद सर, आज आम्ही आमचं भाग्य समजतो की तुमच्यासोबत समालोचन करण्याची संधी आज आम्हाला राजू पाटील यांनी दिली. टाळ्या वाजा मित्रांनो एकदा. त्यानंतर आम्ही वळतो मित्रांनो, ह्या वर्षामध्ये ज्या गोलंदाजानं डबल हॅट्रिक पूर्ण केलेली आहे या वर्षामध्ये, जवळजवळ एक रेकॉर्ड झालेला आहे, 2 वेळा डबल हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. मी विनंती करतोय बालकुम संघाचा गोलंदाज नितीन हजारे, बालकुम संघाचे गोलंदाज नितीन हजारे ज्यांना डबल हॅट्रिक या हंगामामध्ये पूर्ण केलेली आहे. त्यानंतर आणखीन एक गोलंदाज ज्यांना या वर्षामध्ये
आपली डबल हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. तो म्हणजेच फिरकीचा जादूगर आजचा हिरो राजू पाटील यांना इथे सन्मानित केलं होतं. डबल हॅट्रिक आहे राजू पाटील यांच्या देखील खात्यावर. मी विनंती करतोय सन्माननीय श्री गणेशजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते राजू पाटील साहेबांचा सन्मान करायचा आहे. डबल हॅट्रिक या वर्षातील अनेक विक्रम आहेत मित्रांनो राजू पाटीलच्या खात्यावर, आणि या वर्षामध्ये देखील डबल हॅट्रिक आपण पाहिलेली आहे राजू पाटीलच्या खात्यावर, आणि या पारितोषिकानं त्यांना सन्मानित केलं जातं. हे वेगळं पण तुम्हाला राजू पाटील यांच्या स्पर्धेमध्येच पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा एकदा मी माझा माईक सुपूर्त करतोय सन्माननीय श्री बाळसुब्रमण्यम अय्यर सरांकडे. तर या आपण संदीप अरुण पाटील यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत, कारण संदीप राजू पाटील यांचे बंधूचे चिरंजीव आहेत. संदीपचं काम मी जवळून मागचे 2 वर्ष बघतोय. अप्रतिम काम करतायत फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा. तर संदीपनी भरती यावं आमचे फोटोग्राफर, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी विनंती करतो या ठिकाणी भरत पाटील गणेशजी पाटील उपस्थित आहेत. गणेश अधिकारी आमचे, त्यांच्या शुभस्ते हा सन्मान आम्ही करू या ठिकाणी. संदीप अतिशय चांगलं काम त्यांनी एकदा टाळे होते संदीपसाठी सगळे सुंदर फोटोग्राफी मॅन ऑफ द मॅचची असेल, बॅट्समॅनची असेल, पाहुण्यांची असेल, चांगल्या मुवमेंटची असेल, हे सगळं ग्रॅप करण्याचं काम मागच्या 2 दिवसात चांगल्या क्षणांचे या ठिकाणी त्यांनी ते काम पूर्ण केलेले आहे. थँक्यू संदीप. तत्पूर्वी मी या ठिकाणी विनंती करेन, वेळ आहे थोडासा 1-2 मिनटं, हरिराम पाटील यांना विनंती करतो थोडंसं त्यांनी बोलावं. 1-2 मिनटं फक्त, कारण एक ट्रॉफी अरेंजमेंट होते त्यामुळे वेळ आहे. म्हणून आम्ही हरिराम पाटीलनी स्पर्धा कशी वाटली या ठिकाणी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावा. जुने कॅप्टन आहेत एक सरचे. हॅलो, सर्वप्रथम मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की असेच मॅचेस चालू राहिल्या पाहिजे, कारण काही मंडळाला लागलेली शिस्त एकदम शिस्तच राहिली पाहिजे. गैरवर्तन करणाऱ्या प्लेअर लोकांना कधीच मंडळामध्ये स्थान दिलं जाणार नाही, अशी माझी छोटीशी विनंती आहे अध्यक्षांना. थँक्यू थँक्यू. पारितोषिक वितरण समारंभ मॅन ऑफ द मॅच झालेला आहे. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला नवगर मास्टर्स आणि नवगर मास्टर्स क्रिकेट क्लब आणि नवगर ग्रामस्थ आयोजित आगरीकोळी मास्टर्स क्रिकेट स्पर्धा, आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतला संघ आहे घोडबंदर, खेळाडू आहे वादच नाही भरत वैती. भरत वैती घोडबंदरचे प्लेयर भरत वैती इथे असेल तर पुढे यायचं आहे. भरत वैती नसेल तर कोणीतरी त्यांच्या प्रतिनिधींनी अलंकार ये तो स्वीकार कर. तर भरत वैतीला हे पारितोषिक दिलं जाईल. तर किशोर जनार्दन पाटील यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण देऊ या ठिकाणी. किशोर जनार्दन पाटील यांना विनंती करतो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राजू पाटील यांचे बंधू यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आम्ही देतोय. एकदा टाळ्या उद्या भरत नाही आहे, अलंकार त्यांच्या वतीने पारितोषिक स्वीकारतोय. बलक भरत एवढा दामला कारण तो कॅच एवढा जोरात त्यांनी घेतला 15-20 पावलं धावत असताना, खूप चांगला जेल टिपला, अप्रतिम कॅच. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला संघ आहे वादच नाही घोडबंदर, आणि खेळाडू आहे वादच नाही रवी तरे यांनी वरती यायचं आहे. मॅग्निफिसंट बॉलर ऑफ द टूर्नामेंट घोडबंदरचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज रवी तरे. सीतारामजी यांना विनंती करतो हे पारितोषिक देण्यासाठी. जुने खेळाडू आहेत त्यांच्या शुभस्ते पारितोषिक देतोय. सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतलं रवी तरे घोडबंदर. एकदा टाळ्या होत्या प्लेअरसाठी रवी तरेने चांगली गोलंदाजी केली.
त्याच्यानंतर फक्त शेवटचं सामना लक्षात ठेवू नका, त्याच्या अगोदरचा परफॉर्मन्ससुद्धा रवी तऱ्हेचा महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला आणि तो संघ आहे कोळशेत वादस नाही, मोहन घरत जय मल्हार स्पोर्ट्सकडून. एक सामना वीरचा अत्यंत सुंदर बॅट आहे, एक टी शर्टसुद्धा आहे जय मल्हार स्पोर्ट्सकडून, ते पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. कोळशेतचं कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी पुढे यावं आणि पारितोषिक भगवान पाटील हे पारितोषिक देतील. 3 सामने 33 चेंडूमध्ये 64 धावा कुठल्या ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये, आत्तापर्यंत त्यांनी 405 धावा कुठले आहेत आणि 4 वर्षामध्ये तब्बल 1300च्या पलीकडे धावा कुठले आहेत. असे अलंकार यांनी पुढे यावं, हे पारितोषिक स्वीकारावं अलंकारनी, मोहन गरजचं कोळशेचं, कारण त्याच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यस, भगवान पाटील यांना विनंती करू प्राईस देण्यासाठी. सर्वोत्कृष्ट फलंदाज 3 सामने 33 चेंडू 64 धावा कोळशेचे मोहन गरत. त्याच्यानंतर मालिकावीर, मालिकावीरमध्ये 4 सामने 27 चेंडू 35 धावा अप्रतिम फलंदाजी, 4 षटकं टाकले 26 धावा दिलेत, 5 गडी बाद केलेत गोलंदाजी. आणि त्याच्यानंतर संघ आहे एक्सर ए वादच नाही, माझा आवडता खेळाडू, एक काळातला, आत्ताही कधीही शिव मातारा होत नाही, जय पाटील, एक्सर ए जय पाटील, मॅग्निफिसंट प्लेअर. 4 सामने 27 चेंडू 35 धावा 4 षटकं 26 धावा 5 विकेट जय पाटील याचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. देवीदास पाटील हे पारितोषिक देतील. जय पाटील, वॉट अ प्लेअर. जुना काळ मी जेव्हा मागे वळतो, जय अत्यंत खतरनाक गोलंदाजी, शेवटच्या षटकात 4 धावा पाहिजे, 2 असे गोलंदाज आहेत जे सामना जिंकून देऊ शकतात. एक इथे बसलेत राजू पाटील, एक तिथे जय पाटील, त्यांना बोल, धन्यवाद जय. मॅन ऑफ द सिरीजचं प्राईज त्यांना गेलंय. मंडप डेकोरेटर्स आर के मंडप डेकोरेटर्सचे आमचे बाया, बाया प्रभा डेकोरेटर्सचे बाया वरती या. प्रभा डेकोरेटर्सचे बाया यांनी स्टेजवर यायचंय. आज आमचा आवाज खूप चांगला झाला आहे, काल थोडा आवाज डिस्टर्बन्स होता, काय हरकत नाही, या गोष्टी होतात, शेवटी मशीन आहे, मशीन आहे म्हटल्यावर या तांत्रिक अडचणी येतात. बाया आप अगर इधर हो तो ऊपर आ जाओ, येत आहेत समोरून, बाया जरा जल्दी आ जाओ, भागते हुए आले समोर, ते का आले दावत, त्याचे भाऊ आहेत. करंट वरती या. प्रभा डेकोरेट आरामशी आरामशी, तुम्ही पाहिजे मला पुढच्या स्पर्धेला. तर विवेक डॉन यांना विनंती करतो हे देण्यासाठी, विवेक डॉननी हे सन्मान करावा. बाया आपका धन्यवाद, तुमचा धन्यवाद, आज आमचा आवाज अत्यंत गोड, कारण काल मला महेंद्र बगंदी खूप चांगला अभिप्राय दिला, सर तुमचा आवाज ओळखता येत नाही आहे, कारण डीजेचा आवाज तसा वेगळा होता. तर विवेक या ठिकाणी डॉन हे पारितोषिक देत असताना कोणाचा सन्मान राहिला नाही ना अजून. आणि दुसरं अजून एक सन्मान राहिलं आहे, मिलन नारायण पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी अत्यंत चांगलं सहकार्य केलं आहे, आवश्यक आहे तो सन्मान करणं. मी विनंती करतो या ठिकाणी नवघर मास्टर्सच्या एखाद्या खेळाडूने पुढे यावं आणि मिलन नारायण पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करावा. मिलन नारायण पाटील यांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलं आहे, नवघर मास्टर्स क्रिकेट संघाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ते आवश्यक आहेत आणि तो सन्मान आम्ही या ठिकाणी करतो आहे मिलन नारायण पाटील यांचा. किशोर जनार्दन पाटील यांच्या शुभस्ते आम्ही करणार आहोत. मिलन नारायण पाटील बकरा कापायचा, महाशिवरात्री आहे 12 वाजल्यापासून 7:30 झाले, एक दिवस थांबा. मिलन नारायण पाटील यांचं कौतुक या ठिकाणी केलं जातं आहे, त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आहे, सगळ्या ट्रॉफीज आणि सगळ्या बाबतीत सात मोठं सहकार्य त्यांचं प्राप्त झालं आहे. यस कोडबंदरची यात्रासुद्धा आहे, महाशिवरात्री आहे, प्रभाकर म्हात्रे यस सगळ्यांना आमंत्रण आहे गोडबंदरच्या यात्रेसाठी. एकदा पार्वती पतेय हर हर महादेव, बोलूया पुढच्या बक्षिसाकडे.
तृतीय पारितोषिक घेण्यासाठी ओमब्रह्मदेव गोडदेवच्या संघनायकांना आमंत्रित करतो. थर्ड प्राईज स्वीकारण्यासाठी ओमब्रह्मदेवचे गोडदेवचे अजय घरत आलेले आहेत. अजय अजयनी पुढे यावं आणि हे पारितोषिक स्वीकारावं. सगळ्यांनी जा, सगळे खेळू या, सगळ्यांनी या, सगळ्यांनी या, गोडदेवच्या सगळ्या प्लेयर्सनी या. विवेक या लवकर, सगळ्यांनी या, सगळ्या गोडदेवच्या प्लेयर्सनी या आणि हे पारितोषिक स्वीकारा. एकदा टाळ्या होऊ द्या. ओमब्रह्मदेव गोडदेव एका काळातला अत्यंत दादा टीम, चांगला परफॉर्मन्स. मागच्या वर्षी सेकंड प्राईज स्वीकारला होता, यावर्षी त्यांना थर्ड प्राईजवर समाधान मानावं लागलं. चतुर्थ पारितोषिक कोळशेतला गेलं. सुंदर ट्रॉफी आहे राजूच्या मातोश्री या ठिकाणी. वेणूबाई जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ नवघर मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मान्यताप्राप्त ही स्पर्धा. तृतीय पारितोषिक ओमब्रह्मदेव गोडदेव या संघाला आणि गोडदेव संघाला थर्ड प्राईजची सुंदर ट्रॉफी राजूच्या मातोश्री श्रीमती वेणूबाई जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ. सुंदर ट्रॉफी आहे, खूप सुंदर ट्रॉफीज बनवलेत. हीच राजूची संकल्पना आहे. एक चांगला तज्ज्ञ समीक्षक आयोजित करतो तेव्हा अशा पद्धतीने या सगळ्या सुंदर चित्र आपल्याला बघायला मिळतं. अभिनंदन अजय गरत, ओमब्रह्मदेव गोडदेवचे, अजय गदरत, संदीप म्हात्रे, अमोल बितोसकर, इमराज पाडेल, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. प्रमोद सगळ्यांचे. त्याच्यानंतर सेकंड प्राईजकडे जाऊया. द्वितीय पारितोषिक स्वीकारण्यासाठी गोडबंदरचे कॅप्टन प्रभाकर म्हात्रे आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांनी पुढे यावं. महाशिवरात्रीची यात्रा सुद्धा आहे त्या गावामध्ये. द्वितीय पारितोषिक त्यांना जाते, सेकंड प्राईज एक मोठी ट्रॉफी. हे पारितोषिक सुद्धा श्रीमती वेणूबाई जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ आलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. अप्रतिम काम या ठिकाणी सगळ्या नवघर ग्रामस्थांच्या माध्यमातून, नवघर मास्टर्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. सेकंड प्राईज स्वीकारला प्रभाकर म्हात्रे, कॅप्टन येत आहेत गोडबंदरचे. मागच्या वर्षी 2018 प्रथम पारितोषिक स्वीकार होतं. यावर्षी त्यांना शेवटच्या षटकात 17 धावा द्यायला नको होतं असं त्यांचं म्हणणं होतं. त्या 17 धावा गेल्या, काय हरकत नाही, क्रिकेट आहे, अनिश्चित असते ते म्हणाले मनोगतमध्ये आणि त्यामुळे हा सामना त्यांना गमावा लागला. मात्र सेकंड प्राईज या ठिकाणी आपण बघतोय, कॅश प्राईजसुद्धा आहे आणि भव्य दिव्य ट्रॉफीसुद्धा आहे. आणि प्रभाकर म्हात्रे यांचं अभिनंदन करतात, सगळ्या मान्यवरांना विनंती करतो हात लावावा आणि त्यांनी हे पारितोषिक सगळ्यांनी मिळून हे पारितोषिक द्यावं. सगळ्यांनी हात लावा थोडं. विकास पाटील, राजा मराठी, राजू पाटील, उपाध्यक्ष आमचे केसरीनाथ भोईर, कमलेश म्हात्रे, सचिव भगवान पाटील, संस्थापक विनोद म्हात्रे, सगळे प्राईज देत असताना द्वितीय पारितोषिक स्वर्गीय वेणूबाई जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ. गोडबंदरची यात्रा आहे, आठवणीने सगळ्यांनी यात्रेला यावं महाशिवरात्रीची. तसंच दारावी मातेची सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी दारावी मातेचं दर्शन आगरी कोळी समाज घेतं फार मोठ्या प्रमाणात. दारावीची सुद्धा यात्रा आहे. त्याच्यानंतर प्रथम पारितोषिककडे वळायच्या अगोदर नवघर मास्टर्स क्रिकेट संघाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. विकास रामचंद्र पाटील, नगरसेविका वंदना विकास पाटील, नवीन देवीदास पाटील, नरेंद्र कमलाकर पाटील, शैलेश पाटील, गंगाधर पाटील, गणेश आयुधनाथ पाटील, असतमुख जोगेंद्र, सचिन डोंगरे, सुभाष खेणी, तसंच मीराबेंद्र महानगरपालिकेचे आमचं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मदत केलं. आमचं नवघर पोलीस स्टेशन त्यांचेही धन्यवाद, नवघर ग्रामस्थांचे धन्यवाद आणि तसंच नवघर आमचे मास्टर्सच्या सगळ्या खेळाडूंनी भरपूर कष्ट घेतले. 16 खेळाडू आणि कमलेश म्हात्रे संघटनेचे अध्यक्ष यांच्या मार्फत धन्यवाद. अप्रतिम काम केलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नेहमीच्या पद्धतीने ही स्पर्धा यशस्वी केली आहे. प्रथम पारितोषिक स्वीकाराला एक्सर एचे कॅप्टन वरती यायचं आहे. नंदकुमार यांनी आपल्या संघाला घेऊन या ठिकाणी पारितोषिक स्वीकारायचं आहे. या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष कमलेश म्हात्रे, संघटनेचे उपाध्यक्ष केसरीनाथ भोईर, संस्थापक विनोद म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि फटाक्याची आतषबाजीसुद्धा आपण या ठिकाणी 2 मिनिटं थांबायचं आहे. फटाक्याची आतषबाजी सुरू होईल थोड्याच वेळात. या स्क्रीनवर सुद्धा फटाक्याची आतषबाजी चालू आहे. सुंदर ट्रॉफी या ठिकाणी श्रीमती वेणूबाई जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ. अत्यंत सुंदर ट्रॉफी, गणपतीची मूर्ती सुद्धा घेतलेली. अरे सांभाळा, गणपतीची मूर्ती सांभाळा पहिली, गणपतीची मूर्ती सांभाळा. महाशिवरात्री सुद्धा आहे, गणपतीची मूर्ती सांभाळा प्लीज. राजू पाटील, एकदा एकदा टाळ्या जोरात येऊ द्या.
स्वर्गीय श्रीमती वेणुबाई जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ राजू पाटील यांचे पिता श्री जनार्दन पाटील हे स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. नवघर गावाने 27 स्वातंत्र्य सेनानी दिलेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. त्या सगळ्या स्वातंत्र्य सेनानीचं आम्ही भावपूर्ण या ठिकाणी स्मरण करतोय आणि तसंच प्रथम पारितोषिक या ठिकाणी देतोय. अतिशय फटाक्याची आतषबाजी होईल, सुरुवात होईल. थोड्या 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. फटाक्याची आतषबाजी या ठिकाणी सुरू होईल. ही सगळी राघवचू पाटील यांची संकल्पना आहे. उद्घाटनकार मुझफ्फर हुसेन यांनी केलं आणि आज सांगत हा समारंभ कमलेश म्हात्रे, विनोद म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडण्यात आला आहे. विकास पाटील, कमलेश म्हात्रे, विनोद म्हात्रे आणि आमचे कमिटीचे तमाम लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये या ठिकाणी पार पाडण्यात आलेलं आहे. एक्सर ए चे संघनायक नंदकुमार दुर्गा गार्डन मध्ये गाडी थांबवायची. हां, तिथे तुम्हाला एक ट्वीट आहे. यस, डॉन ही सूचना केली आहे दुर्गा गार्डन समोर थांबवायचे. चला लावा लवकर फटाके, वेळ का घेत आहे? फटाके का नाही लावत? फटाक्याची एक आतषबाजी सुरू आहे आमच्या कम्प्युटरच्या माध्यमातून. खरी बसा, फटाके आता तिकडे ग्राउंडवर वाजेल. आता चला चला चला, फायनलचे दोन्ही कॅप्टन नंदकुमार आणि प्रभाकर म्हात्रे. प्रभाकर 2 मिनिटं भेटायचं आहे. प्रभाकर म्हात्रे बघा, हे फटाके सुरू झालेत आकाशात. येस, नवघर मास्टर्स क्रिकेट संघ नवघर ग्रामस्थ आयोजित आगळी कोळी चषक आगरी कोळी सामाजिक समाज सामाजिक संस्था यांच्या मान्यतेने फटाक्याची आतषबाजी सुरू झाली. अरे निलेश, बरा आहेस ना? आफ्टर लॉंग टाईम. थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो, घोडबंदरचे प्रभाकर म्हात्रे यांनी संपर्क साधावा. घोडबंदर प्रभाकर म्हात्रे यांनी चांदीचं कॉईन स्वीकारायला यायचं आहे. चांदीचं कॉईन